कि हमारे अर्थ पर 75% पानी है ना, इतना ज्यादा पानी है, 1,233 quintillion liters ऑफ वाटर, लेकिन फिर भी लोगों को प्यार में डूबना है। हाई स्कूल से आए हो? नहीं। क्या नाम है? मैं बाबूराव, बाबूराव गणपत राव आपटे। कहाँ से हो? मैं दरियान। तुम्हारे पापा का नाम? ये इंडिया के बड़े बड़े भाई लोग है ना, अपन को छोटा छत्री बुलाते हैं, छोटा छत्री। इस पर तो सर ठीक होता, ये तुम बुढ़े ये सब करने आए थे? नहीं। कोण है तुम्ही कोण है मला प्रश्न विचारणार आहे? माझी लाईफ मी काही पण करील। मैं बाबूराव गणपतराव आपटे। कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करणं हे कायदेशीर गुन्हा आहे, तुम्हाला माहित नाही का? नाही। तुमच्या गावामध्ये सगळ्यांच्या समोर नव्हती करत ना ती, तिच्या तिथं पर्सनल लाईफ गेली फिरायला, तिकडे करत होती ना, तुम्ही काय गेले तिच्या पाठी मागे वास घ्यायला? बंदे लोग को भी कॉल कर दे। अरे लड़के लोग घुस गए हैं, बंदे लोग को कॉल कर दे, बुलाना। मैं अकेला हूँ भाई लोग के साथ। डेंजर बाहुबली। कौन है ये लोग, कहां से आते हैं? बाहुबली बेबी सुनना, लो ओए खाना कौन सा पड़ता है यहाँ का? तो आधी खूब एटीट्यूड दाखवतो नाही का? आमच्या आईबापांना माहिती आहे, तिच्या आईबापांना माहिती आहे, आणि कोणाचा तरी मित्राचा फोन येतो ना की तेवढं, त्याला तो बोलतो भाई तू किधर आहे, लड़का लोक फोन करके बता दे की हम फस गे, हमको मदत की जरूरत आहे, असं तसं बोलतो। त्याच्यानंतर तिला बोलतो जा तू बॅग घेऊन ये, त्या बॅगेमध्ये सामान येते घेऊन ये। त्यानंतर ती मुलगी पुढे जाते असते, त्याच्यानंतर पाठी मागून आवाज येतो बेबी ऐक ना, इथं पोलीस स्टेशन शिवत्याला एवढं माहीत नाही का ह्या पोलीस स्टेशनमध्ये ही जागात आपल्याला पकडलं आहे, कोणत्या अंडर पोलीस स्टेशनमध्ये येतं एवढं ज्ञान नाही का? हा 21 वर्षाचा टोनगा आहे का, याला कळत नाही का? मला नाही वाटत हा 21 वर्षाचा टोनगा असेल, हा 17-18 वर्षाचा टोनगा असेल, ती मुलगी 15-16 वर्षाची दिसते। आपल्यामुळे आपल्या एका गलतीमुळे एका पोरीची इज्जतीचा पंचनामा होतो, आणि अशा गोष्टी जंगलातच केल्या पाहिजे का? नाही। थाना कचेरी जिसको बुलाना है बुला। अरे भाई रुको हम छक मारने आए यहाँ पे, तेरे को पकड़ने आए, तुला पकड़ायलाच आलो होतो आम्ही, छक मारा आलो होतो इथं, तू तुझ्या आई बापांना बोलव, हिच्या आई बापांना बोलव, आणि बघतो आम्ही काय करायचं, बघा। हे बोला वो होशियारी दिखा रहा है, किसको किसको बुला, बैग लेके आओ, लगेगा होशियारी दिखा रहा है वो, बोला थाना को खुद मालूम नहीं है, तू जा। रुक भाई, नहीं भाई वाला मोबाइल लगा रहा है, अंदर आ भाई, तू अंदर आ, इतना हिम्मत बढ़ गया देखो। नहीं चाचा डर लग रही है, मेरे को भी डर लग रही आलस ना, दिवर आलस ना, लई हुशारी मारत होता, आलस ना आला का नाही आता ठिकाणीवर, सरडेची धाव कोणापर्यंत? या व्हिडिओ मला एकच सांगायचंय की अशा प्रवृत्तीचे लोक खूप समाजामध्ये आहेत, आणि ते असे व्हिडिओ असले व्हिडिओ बघतात पण, आणि शेअर पण करतात, व्हायरल पण करतात, आणि त्यांना हे वाटत नाही का ही पकडली गेलेली मुलगी किंवा बाई किंवा कोणती कोणी पण असो त्या ठिकाणी, तीच ती एक स्त्री आहे, स्त्री, आणि स्त्रीचा सन्मान करणे हा प्रत्येक मनुष्याचा कर्तव्य धर्म आहे। पहिले असं नव्हतं भाऊ, हे सगळं आता हे नेटमुळं इंटरनेटमुळं ह्या असल्या किड्यांमुळं निर्माण झाली पहिल्याच, आणि आम्ही ती रोस्ट करणारच, कारण असले घाण विषय आम्हाला ना समाजातून काढून टाकायचे, असे व्हिडिओ टाकणार आम्ही त्याला प्रमोट करू ना भाऊ। जर तुम्ही असले घाणेरडे व्हिडिओ टाकत असतील नेटवरती तर आम्ही त्यांना एक्सपोजच करू ना।